नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता माझं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी नवीन व्हिडिओ सह उपस्थित झालेले आहे ज्यामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत की आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता का आचार जर निवडणूक आयोगाने लागू केली तर त्यामध्ये काय करावं काय करू नये आणि निवडणूक आयोग आचारसंहिता किती दिवसासाठी लागू करते याबद्दलही आपण सविस्तर माहिती यामध्ये घेणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो नुकताच महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आणि त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली ठीक आहे तर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जे निवडणूक विभागाने जे तारीख डिक्लेअर केल्या त्या दिवसापासून आचारसंहिता लागू झाली यामध्ये बघितलं तर ग्रामपंचायत तब्बल चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहे आणि त्याची आचारसंहितासुद्धा लागू झालेली आहे ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष त्याचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे ही आचारसंहिता काय असते आणि ती तोडली तर काय होते यासाठी कोणत्या कायद्यांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याचे परिणाम काय होतात असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतात तर अशा अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणे अशक्य असते म्हणून अशा अशक्य प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत ठीक आहे तर सर्वात अगोदर झालं सांगायचं तर आचारसंहिता म्हणजे नेमकं काय असते ठीक आहे आचारसंहिता म्हणजे नेमकं काय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता एकोणीसशे पन्नास या वर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणुका आचारसंहितेचा स्वीकार करण्यात आला आणि यामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं काय करू नये असे नियम घालण्यात आले आणि यालाच डू डॉन्ट म्हणजेच निवडणुका आचारसंहिता होईल आता डू म्हणजे करणे काय करावं आणि डॉन्ट म्हणजे काय करू नये असे निवडणूक आचारसंहितेचे नियम आहेत या ठिकाणी बघितलं तर निवडणूक कधी घ्यायची याची तारीख ठरण्याचे पूर्ण हक्क निवडणूक आयोगाकडे असते साधारणतः मतदानाच्या तारखेच्या एकवीस दिवसा अगोदर आचारसंहिता लागू होते ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचे एकवीस दिवसाचा आचारसंहिता असते तसंच निवडणुकाची घोषणा होताच आचारसंहिता लागू करण्यात येते जसं की या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये बघितलं तर या ठिकाणी ज्या दिवशी घोषणा झाली त्याच दिवशी या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली ठीक आहे एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाला उमेदवार याचं पालन करतात की नाही याकडे लक्ष देण्याचा संपूर्ण अधिकार असतो तसेच उमेदवार चुकीचं वर्तन करीत असल्यास आणि नियम तोडत असल्यास संबंधित उमेदवारांना निवडणुकीतून बेदखल करण्याची सुद्धा हक्क आयोगाकडे असते यामुळे प्रत्येक पक्ष या प्रचार काळात आपल्या सूचनांचं पालन करत असतो आणि ते आपल्या या ठिकाणी जे आचारसंहिता आहे त्या बंधना बंधनांचं पालन करीत असतो पक्षांना आपल्या प्रचारात असं कोणतंही भाषण प्रचार सामग्री घोषणा आश्वासन देऊ नयेत यामुळे समाजातील जात धर्म वंश बोलीभाषा इत्यादींमध्ये पडेल जर असं केलं तर या ठिकाणी निवडणूक आयोग या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बेदखल करू शकते त्याचबरोबर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवू शकते ठीक आहे या काळात कोणत्याही पक्षाला आणि त्यांच्या प्रतिपक्षावर त्यांच्या कामगिरीवर या ठिकाणी कामावर टीका करण्याचा अधिकार आहे मात्र त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल त्यांच्या धर्माबद्दल जातीबद्दल बोलता येणार नाही आहे तसंच त्यांच्या व्यक्तिगत बदनामी ही करता येणार नाही आहे असं केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजला जातो तुम्ही त्यांच्या कामाबद्दल या ठिकाणी या ठिकाणी प्रति स्पर्धा प्रतिपक्षावर तुम्ही टीका करू शकता पण त्यांच्या जाती धर्मावर हे टीका केल्यास किंवा त्यांच्या व्यक्तिगत बदनामी केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई निवडणूक आयोग करू शकतो ठीक आहे निवडणुकांच्या प्रचारात भ्रष्टाचाराचा काळी मात्र स्थान नसतं मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणे महागड्या वस्तू देणं मतदाना आमिष दाखवणं लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं जातं आणि या गोष्टी प्रत्येक उमेदवारांना आणि पक्षांना लक्षात ठेवायला हव्यात जर असं केलं तर निवडणूक आयोग यांच्यावर योग्य ती कारवाई करून यांना जेलमध्ये पण पाठवू शकते या काळात जरी प्रचार करता येत असेल तरीही आचारसंहितेमध्ये नागरिकांबद्दल विचार करण्यात आला आहे आणि या कोणताही प्रचार रात्री दहाच्या आत संपवण असतं जर संपवलं नाही दहाच्या आत तर त्यावर या ठिकाणी कारवाई होऊ शकते आवा... ठीक आहे तसंच नागरिकांच्या खाजगी इमारतींचा मालमत्तेचा अथवा जमिनींचा वापर परग परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येणार नाही तसंच कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धा पक्षावर प्रचार शबामध्ये मिरवणुकीमध्ये भाषणामध्ये कसल्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा अधिकार नाही असं केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी अधिकार असतोय कोणत्याही पक्षाला उमेदवाराला परवानगी शिवाय प्रचार भाष्य करता येणार नाही ना याकरता उमेदवारांना आपल्या सभासाठी प्रशासनाच्या स्वीकृत पत्र मिळवणं आवश्यक आहे ठीक आहे तसं कार्यक्रमाच्या मिरवणुकीच्या अथवा सभेच्या काही दिवस आधी प्रचार कार्य कार्यक्रमामध्ये वेळ स्थान यांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणं आवश्यक आहे ज्यामुळे काय होते पोलीस ठाण्यात दिलं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सुरक्षा देण्याचं काम पोलीस करीत असतात जर ह्या गोष्टी केल्या नसतील तर संबंधित सभा रद्द करण्याचा अथवा बंद करण्याचा अधिकार या ठिकाणी पोलिसांना निवडणूक पोलिसांना तसेच निवडणूक आयोगाकडा असतो ठीक आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आचारसंहितेचे नियम असतात आणि त्यांचं पालन सुद्धा केला जातो नाही केलं तर या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी उमेदवारी रद्द करून त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा समजला असेल या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईडच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा इथेच थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र